नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता जितेंद्र आव्हाड यांना सुरुवातीला न्यायालयानं चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आणि त्यानंतर पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुसलक्यावर त्यांची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश देखील दिले कदाचित हा व्हिडिओ पोस्ट होईपर्यंत जितेंद्र आव्हाड आपल्या घरी जातील आणि तिथून सत्याचा विजय होतोच असा बाईट वगैरे देऊन टाकतील कितीही अडकविण्याचा प्रयत्न झाला तरी आम्हाला अडकवू शकणार नाहीत असंही ते म्हणतील जसं संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर संजय राऊतांनी सत्याचा विजय होतो वगैरे वगैरे प्रतिक्रिया दिल्या तशा आता जितेंद्र आवार्ड देखील कदाचित देतील म्हणजे बघा या जितेंद्र आव्हाडांनी काही वर्षापूर्वी अनंत करमुसेला प्रचंड मारहाण केली होती आणि सरकारात मंत्री असल्यामुळं आपली अटक काही मिनिटांची करून घेऊन आपली परत सुटका देखील करून घेतली होती खर तर जितेंद्र आव्हाडांची जामिनावरची सुटका हा वेदनादायी विषय आहे होय मी स्पष्टपणे म्हणतोय हा वेदनादायी विषय आहे कारण जितेंद्र आव्हाडांच्या सारखे राजकारणी आपलं राजकारणच मुळी हे दतिंगशाहीच्या गुंडागर्दीच्या एक दोन तीन नवे अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील या जितेंद्र आवाडांची ज्यांचं राजकारण हे गुंडगिरीच्या आधारावर चालत आहे हे स्पष्ट करणार आहे आव्हाडांनी नेहमीच काहीतरी नवीन देऊन काहीतरी विचित्र सांगून मुद्दा भरकटविण्याचा प्रयत्न केला आहे आणि कोणी आपल्या विरोधात बोलतय म्हटल्यावर त्याला मारहाण देखील करण्याचा प्रयत्न केला आहे हेच आव्हाड आहेत जे सातत्यानं राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या विरोधामध्ये टीका करणाऱ्यांना आत टाकण्याची भाषा करतात हेच आव्हाड आहेत जे आपल्या विरोधकांना मारण्याची भाषा करतात केतकी चितळेला अटक झाली त्यावेळेला याच आव्हाडांचं मत काय होतं ते नीट बघितलं पाहिजे जेव्हा मधल्या तरुणानं शरद पवारांच्या वरती टीका करणारी पोस्ट केली तेव्हा त्याच्या अटकेवरती हेच आव्हाड काय म्हणत होते तेही बघणं आवश्यक आहे मंडळी जितेंद्र आव्हाडांच्या या सगळ्या प्रकारामध्ये मला एक बाब स्पष्ट सांगावी वाटतेय की याच अवार्डाने सनातन या संस्थेवर आरोप करताना सनातननं केवळ आणि केवळ बॉम्बस्फोट तयार बॉम्ब तयार केले ते मराठा आरक्षणाच्या मध्ये स्फोट करण्यासाठी आणि मराठा चळवळीला बदनाम करण्यासाठी असं विधान करून टाकलं होतं आणि याच विधानाच्या वरती वरती कोर्टात केस चालू आहे सनातन संस्थेचे वकील ती केस लढवत आहेत म्हणजे आवाड अशा स्वरूपाची विधानं करत राहतात अनंत करमुसेच्या मारहाणीचं प्रकरण तर आपल्या सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे आणि आता थिएटरमध्ये घुसून हर हर महादेवचा शो बंद पाडण्याचा जो प्रकार आवाडाने केला होता त्यात तिथल्या लोकांना मारहाण केली होती ज्याचं नाव पुढे आलंय त्यानंही काही बोललाय म्हणे पण आवाडांनी तिथे जाऊन दतिंगशाही केली होती हे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे म्हणूनच गुन्हा दाखल झालाय केतकी चितळेच्या म्हणण्याप्रमाणे आवाडांच्या वरती विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल झायला हवा कारण याच आवाडाने तिथे उभ्या असलेल्या महिलांच्या सोबत सुद्धा योग्य वर्तन केलेलं नाही आता केतकिश तळेचा ही मागणी मान्य झाली नाही कदाचित केतकी तळे या प्रकरणामध्ये न्यायालयात जाईल पण या, या केतकी तळेबाबत आवाड काय बोलले होते हे देखील नीट समजून घेण्याची गरज आहे मंडळी आव्हाडांना जामीन मिळालाय खरा जामीन मिळणं ही कायदेशीर प्रक्रिया आहे पण माझे काही मुद्दे महत्वाचे आहेत विशेषतः महाराष्ट्राच्या गृह विभागानं याकडं जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे एक अनंत कर्मुसेच्या प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाडांना अवघ्या काही मिनिटांमध्ये जामीन मिळाला होता याच वर्तकनगर पोलिसांनी आव्हाडांना जामीन अटक केली रात्रीच्या वेळेला लगेच जामीन मिळवून दिला हार्ड अँड फास्ट जामीन त्यांना मिळवून गेला होता करमुसेच्या केसमध्ये इथे तर संघटित गुन्हेगारीचा हा प्रकार आहे म्हणजे आपल्या पदरी असलेल्या सेवकांना सोबत घेऊन आपल्या काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एका व्यक्तीला त्याच्या घरातून बोलवून आणून उचलून नेऊन आपल्या घरी नेऊन प्रचंड मारहाण करणे हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार नाही का वाटत तुम्हाला या प्रकरणामध्ये अवाड नावाचा आरोपी जामिनावर सुटलेला असताना हाच आरोपी दुसरं प्रकरण करतो आपल्या सोबतच्या कार्यकर्त्यांना चित्रपटगृहात घेऊन जाऊन तिथे बघणाऱ्या माणसांना धमक्या देतो तिथे चित्रपटगृहाच्या मालकाला धमक्या देतो जामिनाच्या मध्ये असलेल्या अटी शर्तीचा हा भंग आपल्याला वाटत नाही का महाराष्ट्राच्या सरकारला हा भंग वाटत नाही का चित्रपटग्रहाच्या प्रकरणामध्ये आव्हाडांना जामीन मिळाला असेल तरीही अनंत करमुसेच्या प्रकरणात मिळालेला जामीन रद्द करण्यासाठीची प्रक्रिया नक्कीच सुरू होऊ शकते आणि महाराष्ट्राच्या गृह विभागानं आपले व्यक्तिगत संबंध सोडून ही प्रक्रिया सुरू करणं आवश्यक आहे म्हणजे शेजारांचे संबंध खूप छान आहेत त्यांच्याशी ते निवडणूक वगैरे एकत्र लढतात हे सगळं विसरून करणं आवश्यक आहे कारण आव्हाडांना अशा स्वरूपात सतत सतत मोकळी देणं म्हणजे पुन्हा पुन्हा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मारहाण करून घेण्यासारखं आहे एखाद्या श्वानाला पिसाळल्यावर इंजेक्शन द्यावं लागतं कारण त्यानं कुणाला चावलं तर त्या व्यक्तीला रेबीज होऊ नये म्हणून म्हणजे चावलेल्या व्यक्तीला तर घ्यावाच लागतो पण श्वानाचीही व्यवस्था करावी लागते त्यालाही उपचार करावे लागतात हे साधं गणित आहे आवाळ जेवढे मुक्तपणे या सगळ्या प्रकरणातून बाहेर पडतील तेवढे हिंदुत्ववाद्यांचा कर्दन काळ म्हणून कामाला लागतील हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे कारण मार खाल्लेले अनंतकर मुसेला माहित आहे आवाड बेछूड झाल्यावर काय करू शकतात चित्रपटगृहामध्ये ज्याचे कपडे फाटलेत ज्यांना बाहेर काढलंय त्यांना माहीत आहे आवाड किती क्रूर आहेत चित्रपटगृहाच्या मालकाला माहित आहे की आवाड आत घुसल्यावर काय होतं एवढी सगळी उदाहरणं डोळ्यासमोर असताना सुद्धा या प्रकरणातला जामीन रद्द करण्याची मागणी राज्याच्या गृह विभागाकडून होत नाही याच मला सखेद आश्चर्य वाटतं अनंत करमुसेच्या प्रकरणातला आवाडांचा जामीन रद्द होऊ शकतो का याबाबतची कारवाई करायला हवी एक आणि आपल्या लोकांना सोबत घेऊन म्हणजे एक वेळ लोक म्हणतील की यात मकोका लागू होत नाही कारण तो संघटित गुन्हेगारीचा कायदा आहे इथे आपल्या पदरी असलेल्या नौकरांना काम आदेश देऊन काम करून घेणं म्हणजे सुपारी देऊन केल्यासारखं होईल ते मोकोका लागू होत नाही असं अनेकांचं म्हणणं होईल पण आवाडांना मोका लागू शकतो का याबाबत हो या देखील विचार करायला हवा जर असं घडलं नाही म्हणजे आवाड तर आपली कार्यपद्धती बदलायला तयार नाही आहेत त्यांना जराही वाईट वाटत नाहीये कारण ते जे करतायत ते योग्यच करत आहेत असं त्यांना वाटतं ही विचारांची लढाई आहे असं आवडांना वाटतं आता अनंत कर्मुषेची पाठ सोलवटून काढताना कोणती विचाराची लढाई होती हाच मला प्रश्न पडतो केतकी चितळेला फेसबुक पोस्ट केली म्हणून बघा तिथे अनेकांच्या पाठी रंगवल्यात काही झालं नाही इथे मारलंय लोकांना थिएटरमध्ये काही झालं नाही केतकी चितळेला फेसबुक पोस्ट केली म्हणून काही आठवडे महिने तुरुंगात राहावं लागतं आणि आवाड बिनधास्तपणे बाहेर येतात या राज्यातली न्याय व्यवस्था राजकारण्यांच्यासाठी वेगळी आणि सामान्य माणसांच्यासाठी वेगळी आहे का कारण इथे सातत्यानं मोठमोठी माणसं सा लगेच सुटताना दिसत आहेत लगेच सुटताना आवाडांना लगेच सुटका मिळते एक दिवस संध्याकाळी अटक होते सकाळी जामीन मिळतो त्याला संध्याकाळीच अटक होते संध्याकाळीच जामीन मिळते म्हणून लोकांच्या मनात शंका निर्माण होऊ नये यासाठी राज्याच्या गृह विभागानं सगळ्या महत्वाच्या गोष्टी न्यायालयाच्या निदर्शनासमोर आणून देऊन लोकांचा कायद्यावरचा विश्वास कायम राहील याची व्यवस्था करायला हवी कारण संजय राऊतांच्या बाबतीत ती थोडीशी डळमळीत झाली आहे लोकांची विश्वासाची भावना असं वाटतंय बघूया राज्य सरकार यात जागरूकपणे काम करेल की करत नाही आपल्या हातात करावं असं म्हणण्यापलीकडं उरतंय तरी काय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद